बातमी आहे विरारमधून. विजय वल्लभ रुग्णालयात पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज भेट दिली. 15 जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तर राज्य सरकारनं या गोष्टी गांभीर्यानं घ्यायला हव्यात असंही आठवले म्हणाले. घटना अत्यंत भयंकर अशा पद्धतीची आहे, मनाला चुटका लावणारी आहे, मनाला धक्का देणारी अशा पद्धतीची आहे. जी शॉर्ट सर्किटमुळं आग लागली असं म्हणत आहेत, परंतु याची पूर्ण न्यायालयीन चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यानं व्हेंटिलेटरवरील 2 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची घटना बीडच्या ग्रामीण रुग्णालयात घडली आहे. कुणीतरी हा पुरवठा जाणूनबुजून बंद केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. दरम्यान यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र 7 नंबरच्या वॉर्डमधील ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद झाला होता, तो काही काळातच सुरू केल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. अकोल्यात 40 व्हेंटिलेटर्स ऑपरेटर्स नसल्यामुळे पडू नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील सर्वोपचार रुग्णालयात 83 पैकी 70 व्हेंटिलेटर सध्या कार्यान्वित आहेत, मात्र ते वापरण्यासाठी फक्त 8 तज्ज्ञ आहेत, त्यामुळे 30 व्हेंटिलेटर्स वापरले जात आहेत. सध्या 50% मनुष्यबळावरती इथल्या रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. आरोग्यमंत्र्यांशी बोलून हा विषय लवकर मार्गी लावला जाईल अशी अपेक्षा अधिष्ठात्यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लिक्विड ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजनचा ठणठणाट जाणवतोय. मागणीप्रमाणे ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यानं परिस्थिती गंभीर होण्याची भीती आहे. ज्या लिक्विड ऑक्सिजन प्लांटमधून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा केला जातो, तिथं ऑक्सिजनच नसल्यानं इतरांना ऑक्सिजन कुठून देणार असा सवाल उपस्थित होतोय. ऑक्सिजन प्लांट चालकांनी तात्काळ लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोल्हापुरातील रंकाळा स्टँड परिसरातील दत्तकृपा हॉस्पिटलला महापालिकेनं चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी महापालिका प्रशासकांना फोन करून सिलेंडर साठा संपल्याचं खोटं सांगितलं. प्रशासक डॉक्टरांनी तातडीनं शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या. हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांशी संपर्क साधला असता पुरेसा ऑक्सिजन साठा पुरवल्याचं त्यांनी सांगितलं. उस्मानाबादेत भ्रष्टाचाराचा कळस पाहायला मिळतोय. कोरोनाबाधित मृतावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी चक्क 5,000 लाच मागण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर नगर परिषदेत ही घटना घडली. बामणी गावातील एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून अंत्यसंस्कार लवकर करण्यासाठी ही लाच घेतली गेली. नगरपालिका कर्मचारी शंकर कांबळे यानं 5,000 लाच घेतली. मृतांच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर तुळजापूर मुख्याधिकाऱ्यांनी शंकर कांबळेचं निलंबन केलं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.